सध्याच्या घडीला युक्रेन आणि जे काही युद्ध चालू आहे त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या साठी लागणारं जे काही रॉ मटेरियल लागत आहे, जे केमिकल्स लागतात, ते इम्पोर्ट करणं, आणि माझी माहिती आहे की काही दरांमध्ये वाढ पण झालेली आहे, आणि म्हणून येणाऱ्या खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांचं शॉर्टेज होऊ नये, आणि म्हणून आत्ताच्या घडीला हा जो काही ऑफ सीझन आहे रासायनिक खतांच्या संदर्भातली प्रक्रिया अशी आहे की केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याला दर सालाबादाप्रमाणे आवंटन दिलं जात आहे. या राज्याला या महिन्यामध्ये किती खतांचा पुरवठा त्या ठिकाणी करायचा याचा एक आराखडा देशाचा केला जातो आणि त्याप्रमाणे त्या त्या राज्याला त्या त्या महिन्यामध्ये खतांचं वितरण केलं जात आहे. ही वस्तुस्थिती आहे की पाठीमागच्या 2-3 महिन्याच्या पासून महाराष्ट्राचा जो काही कोटा होता त्याच्यातलं काही प्रमाणात खत आपल्याला कमी मिळाले आहे. त्याच्यामध्ये आपण नियोजन करून भागवण्याचा प्रयत्न केला. त्या कंपनीतून खत वितरित झाल्याच्या नंतर राज्याला आल्याच्या नंतर त्या जिल्ह्याला त्या डीलरला त्या दुकानात गेल्याच्या नंतर ते शेतकऱ्याला विक्री झाल्याच्या नंतर याचं पूर्ण ट्रॅकिंग सिस्टम आहे. कोणत्या शेतकऱ्याला खत दिलं गेलं हे पण पॉज मशीनवर त्याची एंट्री करावी लागते आणि त्यानुसार मग तो किती खतांचा साठा उपलब्ध आहे याची पण माहिती मिळते. साधारणपणे काही स्थानिक पातळीवर रिटेलची जी दुकानं असतात तर कधी कधी असंही होतं की तो शेतकऱ्यांना खत देऊन टाकतो, पावती पण फाडतो, परंतु त्या पॉज मशीनवर त्याची खतावणी करत नाही. ती खतावणी जर केली नाही तर ते शिल्लक दिसतंय, बरोबर. आणि मग केंद्र सरकारला असं वाटतं की ह्या राज्याकडे खत अद्याप उपलब्ध आहे आणि म्हणून मग द्यायची काही आवश्यकता नाही आणि म्हणून हे तुम्ही जे काही खत विक्री केलेली आहे ती तुम्ही त्याच्यावर खतावणी पण करा असा मी सर्व दुकानदार असतील, जे डीलर वगैरे असतील, कंपन्या असतील त्यांना पण आम्ही सांगितलेलं आहे.